मी वेचिले फुलाना काटे ख्रिस्ता मिळाले. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील 14 रविवारी रविवार साजरा करत आहोत आणि आजच्या ह्या रविवारी आपल्याला तिन्ही वाचनामध्ये संदेष्ट्याविषयी, खरा संदेष्टा कोण आणि त्याची काय परिस्थिती असेल ह्याविषयी ऐकायला भेटते. संदेष्टा हा देवाचा निवडलेला असतो आणि संदेष्टा जेव्हा सत्यासाठी देवासाठी उभा राहतो तेव्हा संदेष्ट्याला अडचणीला, दुःखाला आणि त्रासाला सामोरे जावं लागतं. कधी कधी संदेष्टा हा सत्यासाठी आपले प्राणही देत असतो. आपण सर्वांनी सुप्रसिद्ध तत्वज्ञानी, ग्रीस तत्वज्ञानी सॉक्रेटस ह्यांचे नाव ऐकले आहे. सॉक्रेटस हे प्रसिद्ध आणि सत्यवादी संदेष्टे होते आणि ते सत्य सांगायला कधीच घाबरायचे नाहीत, तर ते सत्यासाठी उभे राहायचे. आणि एक दिवस त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आणि ग्रीस राजाने त्यांना देहांताची, मरणाची शिक्षा ठोठावली. मरणाची शिक्षा ठोठावल्यानंतर ते तुरुंगात होते. एक दिवस सॉक्रेटिसचे काही मित्र, हितचिंतक तुरुंगात आले आणि सॉक्रेटिसला म्हणाले की आम्ही तुला तुरुंगातून पळवून नेतो. तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला, नाही, मी सत्यासाठी उभा राहिलेलो आहे, खऱ्यासाठी उभा राहिलेलो आहे आणि माझे प्राण गेले तरी चालतील, पण मी सत्यच बोललो. आणि शेवटी त्याने मरण स्वीकारलं. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची तिन्ही वाचणे प्रामुख्याने आपल्याला तेच सांगत आहे. पहिलं वाचन जे एहेजकेलेच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. एहेजकेला हा एक संदेष्ट होता. देवाने त्याची निवड केली, परंतु घाबरला. तेव्हा देव म्हणाला, मी तुला पाठवत आहे, तू माझ्या लोकाकडे जा, माझ्यासाठी उभा राहा. तुला कदाचित त्रासाला, संकटाला सामोरे जावे लागेल, पण डगमगू नको, घाबरू नको, कारण त्यांना पटायला हवं आहे की मी तुला माझा संदेष्टा म्हणून त्यांच्याकडे पाठवत आहे. आणि एहेजकेल संदेष्टा म्हणून लोकाकडे जातो, लोक त्याचा स्वीकार करत नाही, त्याला अडचणीला सामोरे जावं लागतं. आजचं दुसरं वाचन जे संत पौलाने खरीदकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेलं आहे. संत पौलाला देवाने, येशूने पाठवलेलं होतं. संदेष्टा म्हणून संत पौल घाबरला की मी लोकाकडे कसा जाऊ, देवाचा संदेश कसा देऊ. तेव्हा येशू त्याला म्हणाला, घाबरू नकोस, माझी कृपा तुझ्याबरोबर आहे, माझा आशीर्वाद तुझ्याबरोबर आहे, तू माझ्या लोकाकडे जा. तेव्हा संत पौल म्हणतो, जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त, कारण देवाची शक्ती, देवाची कृपा माझ्याद्वारे कार्य करत आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि तेच आपल्याला आजच्या शुभ वर्तमानात ऐकायला भेटत आहे. येशू जेव्हा आपल्या स्वतःच्या गावी संदेश देण्यासाठी जातो, परंतु त्या ठिकाणी त्याचीच लोक येशूचा स्वीकार करत नाही. ते म्हणतात, ह्याला आम्ही ओळखतो, ह्याच्या आई वडिलांना आम्ही ओळखतो, ह्याच्या भाऊ बहिणीला आम्ही ओळखतो, ह्याच्यामध्ये इतकी शक्ती आली कुठून. म्हणून येशू म्हणतो, संदेष्ट्याला त्याच्या गावी सन्मान दिला जात नाही. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संदेष्ट्याला कणखरपणे उभं राहावं लागतं देवाचा संदेश देण्यासाठी. आणि त्यासाठी लोकांचा विश्वास सुद्धा महत्त्वाचा आहे. कधी कधी लोक संदेष्ट्याला त्रास देतात. आपण सर्वांनी आर्चबिशप ऑस्कर रोमेरो ह्यांचं नाव ऐकलं असेल. पोप फ्रान्सिस यांनी 2018 साली 14 मे त्यांना संतपद बहाल केलं, त्यांना संत म्हणून घोषित केलं.
आणि त्यांची जर कथा तुम्ही वाचली तर तुम्हाला आढळेल की संत ऑस्कर रोमेरो आर्चबिशप सत्यासाठी झटले, न्यायासाठी झटले. एल साल्वादोर ह्या ठिकाणी लोकांवर जो अन्याय होत होता तो त्यांना बघितला नाही, त्यांना ते आवडलं नाही, म्हणून ते त्याच्यासाठी उभे राहिले, त्याच्यासाठी त्यांनी वाचा फोडली. आणि म्हणून एक दिवस पवित्र मिसा साजरी करीत असताना त्यांनी गोळ्या घातल्या, परंतु त्यांनी मरण स्वीकारलं आणि सत्यासाठी ते उभे राहिले, न्यायासाठी उभे राहिले. आणि म्हणून ते आपल्यामध्ये आज संत म्हणून, आवडते संत म्हणून प्रसिद्ध आहेत. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देऊळ माता आपल्याला सांगत आहे की तुम्ही संदेष्ट व्हा. येशू आपल्याला सांगत आहे कधी कधी सत्यासाठी आपल्याला ना अन्याय सहन करावा लागेल, त्रास सहन करावा लागेल, पण घाबरू नका. देवाची शक्ती तुमच्याबरोबर आहे, देव तुमच्याबरोबर आहे. जर तुम्ही न्यायासाठी सत्यासाठी झटलात तर देव नक्कीच तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला देवाकडून त्याच्यासाठी नक्कीच वरदान मिळेल. आपण आज सगळ्या संदेशासाठी विशेष प्रार्थना करूया. आमेन.